नमस्कार, मी श्रुती सुरवसे, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे फर्ग्युसन कॉलेजमध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। मेसमधील जेवणाचा दर्जा सुधारावा, गेस्ट विद्यार्थ्यांसाठी जेवणाचे दर कमी करावेत, कॉलेजात विविध ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करावी यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे फर्ग्युसन कॉलेजमध्ये आंदोलन करण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला होता। अभावितर्फे मागण्यांसाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही आंदोलन करण्यात आले होते। दरम्यान कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर रवींद्रसिंह परदेशी यांना या मागण्यांचे निवेदन वारंवार देण्यात आले होते, मात्र अद्याप काहीच झालेले नाही, त्यामुळे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। कॉलेजातील स्वच्छतागृह सायंकाळी 5 नंतर बंद करण्यात येते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करावी अशी मागणीही करण्यात आली। उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक विद्यार्थी वसतिगृहात राहतात, या काळात विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे शुल्क आकारले जातात, त्यामुळे शुल्क आकारणे बंद करावे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुरक्षितता मिळावी आणि विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क पार्किंगची सोय करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। माझं नाव मयुरेश शिवाजी जगताप, मी फर्ग्युसन महाविद्यालयाचा उपाध्यक्ष। हे उपोषण करण्याचं कारण म्हणजे आम्हाला पहिली धरणे आंदोलन की आम्हाला पहिले मेसचा दर्जा इथं सुधारला जात नाही, आम्हाला अर्धा अर्धा तासात नंतर एक एक चपाती भेटते, म्हणजे आम्ही अर्ध्या तासात जर आम्ही आमचं लेक्चर वगैरे जर राहिलं लेक्चर जर आम्हाला मी फ्री भेटतो, म्हणजे 1 ते 2 दरम्यान हा आमचा फ्री वेळ असतो, तर त्यावेळेत आम्हाला चपाती व्यवस्थित भेटली जात नाही, म्हणजे आम्हाला वेळ होऊन जातो, आम्ही फक्त 1-1, 2-2 चपाती खाऊ, 1-1 मुलाला उठायला लागतं। दुसरी मागणी म्हणजे आमचं कॉलेज ए ग्रेड आहे, नॅकने आम्हाला ए ग्रेड दिला आहे, 3.62 ग्रेड आम्हाला दिला आहे, तरी आम्हाला इथं वायफायची सुविधा नाही आहे आणि पूर्ण कॉलेजमध्ये व्यवस्थित पार्किंगची सुविधा नाही, पार्किंगचा शुल्क आमच्याकडनं जास्त आकारला जातो, पार्किंगची सोय पण व्यवस्थित नाही आहे, म्हणजे जर तुम्ही जर पावसाळ्यात इथं आले तर नुसता खड्डे असता, म्हणजे रस्ता आहे की खड्डे हे समजायला मार्ग नसतो आम्हाला। तिसरा मुद्दा म्हणजे आमचा हॉस्टेलचा मुद्दा आहे, मी स्वतः हॉस्टेलचा विद्यार्थी आहे, मला गेल्या 3 दिवसापासून हॉस्टेलला पाणी भेटत नाही आहे, म्हणजे इव्हन अशी टॉयलेटलासुद्धा पाणी नसतं आहे, आंघोळीचं तर सोडाच पण टॉयलेटलासुद्धा पाणी नसतं आहे। आमच्या टॉयलेटमध्ये आम्ही सरांना सांगितलं की आमच्या टॉयलेटमध्ये साप वगैरे निघतात, म्हणजे आम्हाला इथं टॉयलेट व्यवस्थित करता येत नाही, पाण्याचा सोडाच सोडा पण टॉयलेटमध्येही आम्हाला साप निघत आहे। त्याच्यानंतर ह्या कॉलेजमध्ये सुरक्षेचा प्रश्न आहे, मागच्या काही गेल्या महिन्यातच एका मुलावर हल्ला झाला, वड्डारवाडीच्या काही मुलांनी हल्ला केला गेला होता, त्यावेळी बरं झालं की आमचे काही मित्र जिथं होते म्हणून तो वाचला, नाहीतर त्याच्यावर मैत्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागला असता अशी परिस्थिती झाली असती। आणि तेच आम्ही सरांकडे गेलो, आमचे रेक्टर सरांकडे श्री वनकट्टे सर यांच्याकडे आम्ही गेलो, ते सर बोलले की आम्हाला लेखी निवेदन द्या, त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही लगेच लेखी निवेदन लिहून दिलं, त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही। त्याच्यानंतर सर बोलले की पोलिसात तुम्हालाही माहिती आहे की वड्डरवाडी कशी आहे, पोलिसही कसं काय करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही। त्याचा सगळा निषेध म्हणून आम्ही आज धरणे आंदोलनाला बसलो आहे। आता किती दिवस आम्ही सहन करावं, ही बी मर्यादा असते आणि ती मर्यादा आम्ही पार केली, जवळजवळ 5-1 महिने झाल्यापासून आम्ही निवेदनच देतो आहे, नुसते निवेदन देतो आहे, 1-5 ते 10 निवेदन झाले असतील, आत्ता कोणतीही दखल घेतली गेलेली नाही आत्तापर्यंत। कॉलेजमध्ये मेसमध्ये अजून एक मुद्दा की मुलांना नॉनव्हेज भेटत नाही, म्हणजे आठवड्यात नाही एकदा त्यांनी कंपल्सरी दिलं पाहिजे पण ते भेटत नाही, तर तेही त्यांनी द्यावं यासाठी आम्ही अनेक वेळा निवेदन दिलं, तरीही कॉलेजनं काही त्याची दखल घेतली नाही। आणि आमच्याकडून कॉलेज आधी पहिल्यांदाच फी घेतं ॲडमिशनसाठी, तरी पण त्यानंतर पार्किंगची फी आम्हाला द्यावी लागते, म्हणजे असे अनेविध फी आम्हाला कॉलेजमधून द्यावं लागते, तर ती सुद्धा त्यांनी बंद करावी म्हणून आम्ही आज सर्व वारंवार निवेदन दिले, तरी त्यांनी काही दखल घेतली नाही, त्यामुळे आता आम्ही धरणे आंदोलन करतो आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि कायम हे आंदोलन म्हणजे सुरू राहील। पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही नंतर यानंतर आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि या कॉलेजला जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करणार नाहीत तोपर्यंत आम्ही पाठीमागे हटणार नाही। आणि आमची आणखीन एक मागणी आहे की लेडीज रिक्रिएशन हॉल हा 24 तास चालू असावा, कारण की आपली लायब्ररी जी आहे ती रात्री 8 वाजेपर्यंत चालू असते आणि हे लेडीज रिक्रिएशन हॉल जो आहे तो 5 वाजताच बंद होतो, त्यामुळे मुलींना आणि महिलांना इथे टॉयलेटला जाण्यासाठी खूप त्रास होतो, त्यामुळे लेडीज रिक्रिएशन हॉल हा 24 तास चालू असावे ही एक मागणी आमची आहे। विद्यार्थ्यांनी ज्या काही त्यात वायफायच्या बद्दल सांगितलंय किंवा मेसबद्दल सांगितलेलं आहे, तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या संस्थास्तरावरच्या आहेत आणि त्यामुळे संस्थेला लगेच कळवण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांकडे अशी अशी मागणी आहे आणि त्या दृष्टीने संस्थेने देखील
जे काही परचेस कमिटीतर्फे करायचे ती केलेली आहे आणि संस्था आपल्या हॉस्टेल कमिटीमध्ये सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टर्सना बोलून जेवणाची क्वालिटी किंवा काय अडचणी असतील त्या दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. हा तो संस्थेचा निर्णय आधीपासून सुद्धा संस्थेच्या स्तरावरचाच तो विषय आहे आणि त्यावेळेलासुद्धा जे काही आधी झाली ती चर्चा त्याबद्दल त्या प्रकारचं खुलासा किंवा त्या प्रकारचं हे देण्यात आलेलं होतं विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आलेली होती. सावित्रीबाई फुले स्मृती दिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 323D2 यांच्या वतीने स्वयंसिद्ध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील ज्या महिलांनी जीवनात यशस्वीपणे संघर्ष करून स्वतःचा तसेच कुटुंबाचा विकास केला, समाजासाठीही उपयुक्त योगदान दिले अशा 11 स्त्रियांचा गौरव सन्माननीय अतिथींच्या हस्ते होणार आहे. या समारंभासाठी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस कल्पना बारावकर, संचालक वंचित विकास सुनीता जोगळेकर, सिने अभिनेत्री देविका दफ्तरदार यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. श्री पेंडसे, आम्ही लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 323D2 यातर्फे सावित्रीबाई फुले स्मृती दिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केलेला आहे. तो आहे 8 मार्चला सकाळी 10:15 ते 12:15 दरम्यान. यावेळेला डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस माननीय कल्पना बारावकर, माननीय सुनीता जोगळेकर ज्या वंचित विकासच्या आहेत आणि माननीय देविका दफ्तरदार सिने अभिनेत्री या येणार आहेत. ते याचं आमचं कारण असं आहे की पुण्यामध्ये अनेक महिलांनी जीवनात यशस्वीपणे संघर्ष केला आणि त्याचबरोबर कुटुंबाचा विकासही केला, समाजासाठी सुद्धा त्यांनी खूप योगदान दिलेलं आहे. तर अशा 11 स्त्रियांचा आम्ही गौरव आमच्या सन्माननीय अतिथी ज्या डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस आहेत माननीय कल्पना बारावकर यांच्या हस्ते होणार आहे. तर या समारंभासाठी सर्वांची उपस्थिती खरंच प्रार्थनीय आहे. हा हे 12वं वर्ष आहे आणि पुरस्काराचं म्हणजे शाल श्रीफल याबरोबर आम्ही एक मोठा मानपत्र प्लस अजून आम्ही एक मोमेंटो मोठा वेगळ्या तऱ्हेचा आम्ही एक मोमेंटो त्यांना देतो. उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक नुमावी शाळा कृती समितीचे राज्य अध्यक्ष तानाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले. कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, तुकड्या, विभाग, विषय यांचा कायम शब्द वगळलेल्या तारखापासून 100% अनुदान द्यावे व त्याची आर्थिक तरतूद करण्यात यावी. जुन्या शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या कोणत्याही शाळेचे संच मान्यता, मूल्यांकन तपासणी पात्रता यादी जाहीर करू नये. कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यामधील सेवा, वरिष्ठ वेतन योजना, वेतन वाढ यासाठी ग्राह्य धरण्यात यावी. अतिरिक्त शिक्षकांना तत्काळ सेवेत सामावून घ्यावे. कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना वेतन तर अनुदान द्यावे, तसेच कायम विना अनुदानित कालावधीत काम केलेल्या सर्व शिक्षकांचे नेमणुकीपासून समायोजन करावे. सन 2013-2014 व पूर्वीच्या संच मान्यतेनुसार वैयक्तिक मान्यतेसाठी रोस्टरची अट शिथिल करावी. वरिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द काढून तात्काळ 100% अनुदानाची तरतूद करावी. राज्यातील सर्व शिक्षकांना अनुदानित कायम विना अनुदानित जुना पेन्शनची तरतूद करावी. स्वयं अर्थसहाय्यित कायदा व धोरण रद्द करून पूर्वीप्रमाणेच अनुदानित धोरण सुरू करावे. सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता देण्यात यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. प्राध्यापक तानाजी नाईक, आपल्या मागण्या अशा आहेत की महाराष्ट्र राज्यामध्ये 16 वर्षापासून उच्च माध्यमिकचे म्हणजे 11वी 12वीचे ज्या परीक्षा चालू आहेत त्यांचे जे शिक्षक आहेत 16 वर्षापासून एकही रुपया पगार न घेता हे काम करीत आहेत. याच्यासाठी समितीच्या माध्यमानं 126 आंदोलन केल्यानंतर याचा निर्णय झाला. तो निर्णय असा झाला की उच्च माध्यमिकचा कायम शब्द काढायचा आणि यांना अनुदान देण्यासंदर्भातला निर्णय झाला. आणि तो निर्णय जो झाला त्यानुसार
त्यासाठी लागणारा जो काही नियतवे आहे, पैसा आहे, तो त्याच वर्षी तरतूद करण्यात येईल या पद्धतीचा निर्णय झाला. हा निर्णय होऊन आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणाला पगार द्यायचे, कोणाला अनुदान द्यायचं याची यादीसुद्धा या सरकारने तयार केली नाही. आणि यासाठी याच ठिकाणी मागच्या मेमध्ये 45 दिवसाचं आपण आंदोलन केलं, उपोषण केलं, आणि तिथपर्यंत 170 आंदोलन केली. तेव्हा जूनमध्ये 417 प्रस्ताव मंत्रालयात पाठवले, आणि ते पाठवलेले प्रस्ताव फक्त अनुदान द्यायचं नाही, एक काहीतरी दुसरं कारण सांगितलं की चालू वर्षाचे आधार कार्ड हे निमित्त सांगितलं, आणि हे सर्व प्रस्ताव पुन्हा शिक्षण अधिकारी त्या त्या जिल्हा परिषदेला पाठवले. आणि तिथून पुढं आता हे 5-7 महिन्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यामार्फत विभागातून पुन्हा डायरेक्टर आणि पुन्हा इथंपर्यंत परत राज्यातले फक्त 3 विभागाचेच प्रस्ताव आलेत, बाकीच्या 5 विभागाचे प्रस्ताव आले नाहीत. आणि म्हणून आपण इथं हे जे काही प्रस्ताव यायचे आहेत हे प्रस्ताव पुण्यामध्ये घ्या आणि प्रस्ताव मुंबईत पाठवून उच्च माध्यमिक पात्र कॉलेजची यादी अशी जाहीर करा की ती यादी 100% आर्थिक तरतूद करून जाहीर करा. यासाठी इथं आपण आंदोलन केलं होतं. आज जे काही उपस्थित पदाधिकारी होते, प्रशासन अधिकारी, त्यांना निवेदन दिलेलं आहे. 15 दिवसाचा त्यांनी कालावधी दिलेला आहे. 15 दिवसात आम्ही प्रस्ताव मुंबईला पाठवतो. आम्हीही त्यांना सांगितलं आहे, तुम्ही जर प्रस्ताव नाही पाठवला तर HSC बोर्ड पेपर कामकाजावर आपला बहिष्कार आहे. पेपर तपासणी कामकाज आमचे कोणतेही शिक्षक, राज्यातले जवळजवळ 40-50 हजार शिक्षक आहेत, पेपर तपासणारच नाहीत. त्याचबरोबर 20 मार्चला जर कामकाज नाही झालं, बहिष्काराबरोबरच आम्ही सर्व मंडळी आयुक्त कार्यालयासमोर 20 मार्चला उपोषणाला बसणार आहोत. प्रभाग क्रमांक 38 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश भाऊ कदम यांची मुलाखत घेण्यात आली. अनेक वेळा दुष्काळाला मदत केली आहे, किल्लारीच्या भूकंपाला मदत केली, गुजरातच्या भूकंपाला मदत केली, आणि आता 54 आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न परळी वैजनाथ या ठिकाणी हलगे मंगल कार्यालयात त्या ठिकाणी मी जाऊन लावली. म्हणजे आपल्यालाही एक समाजाची बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मदत करावी लागते. आणि असं संकट कुणावरती येतं, कधी येतं ते सांगता येत नाही. म्हणून मला वार्डामध्ये एक चांगल्या प्रकारचं आणि मुलांमध्ये ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य करण्याचे, आता आपल्या देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम हे वर्तमानपत्र वाटत होते आणि आज ते देशाचे राष्ट्रपती झाले. मग मुलांमध्ये एक वेगळी उत्साह निर्माण करण्यासाठी, वेगळी प्रेरणा देण्यासाठी की एक मार्गदर्शन योग्य पद्धतीने मी दरवर्षी मुलांना करत असतो. माझ्या हॉस्टेलला जे मुलं आहेत त्यांनासुद्धा मी मार्गदर्शन करतो आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आज मी 10-15 वर्षामध्ये बरंच मुलांना की खूप मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केल्यानंतर ती मुलं काही काही चांगले मोठे अधिकारी झाले आहेत, कंपनीचे मालक झाले आहेत, मोठे ऑफिसर झाले आहेत, चांगल्या पद्धतीने खेळाडू वगैरे ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते चमकलेले आहेत की खरोखर त्या मुलांना माझी आठवण येते की भाऊ तुम्ही जे दिलेलं आम्हाला मार्गदर्शन आहे हे आम्ही लाख मोलाचं समजून आम्ही त्याप्रमाणे खरोखर चालतो. आणि खरोखरच ते आमच्या कधी आम्हाला कधी कधी आठवण येते की तुम्ही जे मार्गदर्शन केलं एक तासाचं ते आमच्या आयुष्याचं मोलाचं मार्गदर्शन ठरलं, असं मार्गदर्शन दिलं. माझं असं म्हणणं आहे की ही लोकशाही राष्ट्र आहे, लोकशाही देश आहे, आणि या लोकशाही देशामध्ये की एवढ्या मोठ्या संख्येने सत्ता येणं हे वगैरे लोकशाहीला ठीक आहे, वरती विधानसभेत लोकसभेत ठीक आहे, परंतु महानगरपालिकेच्या ठिकाणी किंवा ग्रामपंचायत ठिकाणी नगरपालिकेच्या ठिकाणी की जो कार्य करतो तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, तो BJP असू द्या, तो मनसेचा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा असू द्या, नाही काँग्रेसचा असू द्या, त्या उमेदवाराला समजलं जातं की हा माझा काय. जे लोक आता ह्याच्यामध्ये की जे झोपतने रात्री 1:30 वाजेपर्यंत झोपतात आणि 2:00 उठतात, कधी कुणाच्या लग्नाला नाही, कधी 10वीला नाही, कुणाच्या मैत्रीला नाही, कुणाच्या बारशाला नाही, कुणाच्या सुखदुःखात सामील नाही, कुठल्या शाळेच्या कार्यक्रमाला नाही, कधी ध्वजवंदनला 15 ऑगस्टला नाही, कधी 26 जानेवारीला नाही, असे लोकांना तिकीटं देऊन ते निवडणुकीत आज या ठिकाणी निवडून आलेले आहेत. म्हणजे हा एक विषय वेगळा आहे की लोकं कशी मतदान करतील, की जो विषय ज्याला ध्वजवंदन आज 15 ऑगस्ट आहे तो 1:00 वाजता उठतो,
त्याला ध्वजवंदन येते, दुपारी ती स्पीकरची गाणी ऐकल्यानंतर त्याला कळतं, अशा लोकांना तिकीट द्यायला, आणि जो रात्रंदिवस समाजासाठी कष्ट करतो अशा असे लोक पडलेले आहेत. त्यामुळं हा मशीनचा डाऊट आहे, मशीन हँग केलेले आहेत आणि त्या मशीनच्या प्रॉब्लेममुळंच हा एवढा मोठा परिणाम झाला आहे. कारण की माझे काही मित्र आहेत पिंपरी चिंचवडला, काही ठिकाणी मुंबईला भी आहेत, की त्यांचं खूप मोठं कार्य आहे, की माझ्यापेक्षा खूप मोठं कार्य आहे, आणि अशी लोकं पडतात म्हणजे हे विचित्र वाटतं. आणि ज्यांचं झिरो कार्य आहे अशी लोकं निवडाली, तर हे अगदी लोकशाहीला काळीमा फासणार आहे. त्यामुळे 100% मशीन ॲडजस्ट केलेलं आहे. आणि आमचं असं म्हणणं की कोर्टाचा निकाल जो झाला, की ज्या उमेदवार ज्या व्यक्तीने की समजा घड्याळाला मतदान केलं, तर ते घड्याळाची प्रिंट बाहेर आली पाहिजे, आणि त्याला मी कळलं पाहिजे की मी घड्याळाला मतदान केलं. ती प्रिंट त्यांनी शेजारच्या पेटीमध्ये टाकायची. ज्यांनी धनुष्याला मतदान केलं त्यांनी धनुष्याची प्रिंट बाहेर आली पाहिजे, धनुष्याची प्रिंट शेजारच्या, म्हणजे इकडचं काउंट केलं, इकडं जरी चुकलं तरी इकडचं काउंटिंग बरोबर व्हायला पाहिजे. आणि हेच झालं तर खरा लोकशाहीचं हे राहील, नाही तर ही लोकशाही नाही, ही हुकुमशाहीसारखं चाललेलं आहे. आणि ह्या मशीन जे आहेत ज्या देशात बनवले, ज्या ठिकाणी आज अमेरिकेच्या ठिकाणी सुद्धा की लोक शिक्का मारून मतदान करतात, परंतु ह्या देशामध्ये हे राजकीय षडयंत्र रचून आज जी व्यक्ती सांगते की बाबा चारचा प्रभाग केला, चारचा प्रभाग कशासाठी केला, चारच्या प्रभागामध्ये विकास कामं होऊ शकत नाही. व्यक्तिगत एका वार्डामध्ये सिंगल नगरसेवक असून तो त्याचा विकास करू शकतो, नाहीतर हे एकमेकाच्या ह्याच्यावरती विकास कामं होण्याचं चुकीचं आहे. आणि ह्यांना हा मोठं षडयंत्र रचायचं होतं की चारचा प्रभाग केल्यानंतर एवढी मतं ॲडजस्ट करता येते. आम्हाला डाऊट आहे की 5,000 मतं एका पेटीमध्ये ॲडजस्ट केली पाहिजे असं यांनी केलं आहे. त्यामुळे BJP त्यांनी ते 5,000 मंत्र येत केल्या, आणि त्यामुळे एवढी शिटं यांची आली की आज पिंपरी चिंचवडसारखा सुंदर विकास, झाडं त्या ठिकाणी, रस्ते, उड्डाण पूल वगैरे, एवढा मोठा आशिया खंडातला एक नंबरचा विकास केल्यानंतर ती लोकं ते मदर एवढे कसे विरोधात जातील. म्हणजे हा मशीनचा फॉल्ट आहे हे 100% आम्ही सांगतो. मी जरी निवडून आलो असलो तरी मला ते पटत नाही, कारण की मी ज्या ज्या लोकांचा अभ्यास केला आहे त्या लोकांचा अभ्यास करून, की मी पूर्वीपासून 25 वर्ष काम करतो, कुठं कोणाचं काय कार्य. त्यामुळे ज्यांचं कार्य झिरो आहे त्यांचं ते निवडून येतात, म्हणजे काय संधी दिली ठीक आहे. आज म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे मशीनचा फॉल्ट आहे, आणि ह्याच्यावरती मी सांगितलं त्या पद्धतीने इलेक्शन झाली तर खरोखर लोकशाहीला, आणि पुन्हा इलेक्शन झाली तरी काय हरकत नाही, आम्ही पुन्हा रिंगणात उतरायला तयार आहे, कारण लोक कौल आम्ही पुन्हा घेऊ शकतो, परंतु हे व्हायला पाहिजे. आणि 100% मशीनचा तो प्रॉब्लेम आहे हे मी माझ्या ह्याच्यातनं सांगतो. आणि माझी आज प्रभातला बातमीसुद्धा आहे, उद्या पुढरेला आहे, परवा लोकमतला आहे, की ज्या पद्धतीने झालं की त्या पद्धतीने की तुम्ही प्रिंटच त्याची निघाली पाहिजे की मी मतदान केलं. आज मतदान एकीकडे होतं आणि त्याचं वेगळ्या ह्याच्यावर काउंटिंग केलं जातं, तर ते चुकीचं आहे. ते हे लोकशाहीला फार मोठा धोका आहे. आणि लोकांची मतदार यादीतनं नावं, की आज प्रभाक्रम 38 नावं 40 40 नावं 41 41 नावं 37, म्हणजे हे सगळा गोलमाल करून हे सत्ता हस्तगत करायचा प्रयत्न, तर हे चुकीचं आहे आणि एकदम चुकीचं आहे. की आजपर्यंत असल्या इतिहासामध्ये कधी असं झालं नव्हतं की एवढी नावं अदलाबदली. आज 11 लाख लोकांची नावं गायब मुंबईच्या ठिकाणी, पुण्यामध्ये नावं गायब, आणि मतदार यादीत नावं सापडत नाही, मुलांची नावं दुसऱ्या वार्डात आणि आईवडिलांची नावं दुसऱ्या वार्डात, म्हणजे हा सगळा गोलमाल आहे. आणि हे सगळं जाणून सगळं फसून केलं आहे. आज संजय काकडेंनी सांगितलं तिथं कट्ट्यावरती, बालगंधर्वच्या कट्ट्यावरती एकत्र मी सळ पाहून नाश्त्याला येते त्या ठिकाणी, त्याने सांगितलं की आमची 92 ते 94 सीटं जर नाही आली तर आम्ही मी राजकारण सोडून देईन. एवढं चॅलेंज जर देत असेल तर त्याच वेळेस आम्हाला डाऊट आला की ह्याच्यामध्ये काहीतरी गोलमाल आहे. म्हणून की हे लोकशाहीला काळिंब फासणार आहे. लोकशाही असेल तर विरोधी पक्ष बी असावा, आणि सर्व लोकांच्या हिताची कामं करण्यासाठी, सत्तेसाठी आपापले गत न करता की लोकहितांसाठी कामं केली पाहिजेत. आणि आज ते आय काँग्रेसमध्ये असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, बाकीच्या पक्षांनी असू द्या, ते केले. आज इंदिरा गांधीसारखे देशामध्ये फार मोठं कार्य तिने केले, तिने देशासाठी प्राण सांडवलात, राजीव गांधींनी देशासाठी प्राण सांडवलात, काँग्रेसनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून स्वातंत्र्य मिळवले, काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्यांनी भरपूर हे केले देश स्वातंत्र्य होण्यासाठी. आणि असा देशामध्ये की यांची भाषणं होतात BJP लोकांची की आम्ही काँग्रेस मुक्त देश करून टाकणार, काँग्रेस मुक्त देश करून टाकणार, म्हणजे काँग्रेस मुक्त देश करा, म्हणजे मी दोन भावासनं एका भावाच्या करंगळीला धरून चाललो तर तसं, म्हणजे यांनी कसं सगळ्यांना मुक्त करायचं असं नाही आहे. आम्ही सुद्धा BJP असावं, BJP पक्ष असावा, विरोधी पक्ष असावा असं होतं, परंतु एकदा सत्तेत तुम्ही बसा, एकदा विरोधात आम्ही बसू, परंतु
की मुक्त करायचं, काँग्रेस मुक्त करायचं, राष्ट्रवादी मुक्त करायचं, ही जी भावना ही चुकीची आहे. आम्ही असं कधी म्हणलं नाही की बीजेपी मुक्त करा, शिवसेना मुक्त करा, मनसे मुक्त करा असं कधी आम्ही म्हणलं नाही. आमचे विरोधक आहेत ते बी आमचे मित्र आहेत, परंतु की विरोधक विरोधक राजकारणाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी एकत्र असेल त्या ठिकाणी एकत्र काम, हे जनहितासाठी, सर्वसामान्यासाठी, लोकांसाठी, देशाच्या हितासाठी आणि राज्याच्या हितासाठी कामं केली पाहिजे. आणि त्यासाठी सत्तेसाठी एवढी मोठी घृणास्पद मशीनमध्ये क्रिया करून आज लोकसत्तेची सत्ता कमवली, दुसरी विधानसभेची कमवली आणि तिसरी महानगरपालिकेची कमवली, आता ग्रामपंचायतीलाही तोच प्रोग्राम करतात का काय असं आम्हाला वाटायला लागले. आणि नुसतं लोकांना एक दिशाभूल करून ह्या आज निव्वळ संपूर्ण मतदारांची फसवणूक झाली आहे असं मी या ठिकाणी सांगतो. हे जरी असेल तरीसुद्धा भाऊ, मागच्या महानगरपालिकेमध्ये 2 सदस्यीय प्रभाग रचना होती, यावेळी आता 4 सदस्यांची प्रभाग रचना झाली. शिवाय आता तुम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षात आहात, 4 सदस्यांचा प्रभाग असताना आपण नागरी सुवाधांकडे त्या ठिकाणी कुठल्या गोष्टीने प्राधान्य आपण क्रम देऊ शकता? मी स्वतः म्हणजे प्रभाग माझा पहिला पण 38 नंबरचा पुण्यामध्ये 56,600चा होता आणि त्याच्यामध्ये फक्त 5,000 वोटिंग वाढवलं, 5-6,000. म्हणजे 4 नगर शौकांचा प्रभाग आम्ही समजत होतो, ती बी माझी मिसेस भारती कदम. त्यातनं लोकांच्या सुविधाच्या करणारे ड्रेनेज, पाणी, लाईट वगैरे ह्यात आम्ही पूर्ण केल्याच. ह्याच्या भारती कदमच्या माध्यमातून लेडीज असून सुद्धा तिने भरपूर मोठी कामं या ठिकाणी वेगळी कामं केली आहेत. पाण्याच्या टाकीचं, बाकीचा प्रश्न, भविष्यात काळात भेडसवणारे प्रश्नाची कामं ह्या ठिकाणी ती केलेली आहेत. आणि आज 65,000 प्रभाग झाला 4 नगरसेवक, पण 4 नगरसेवक ज्याच्यात नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व आणि कार्य असेल, कार्यक्षमतेचं असेल, त्याला काय वाटत नाही. कारण की आम्हाला कसंही उभं करा, कारण मांजर जर वरून उडी मारली किंवा फेकलं तर ते चारही पाया उभं राहतं. त्यामुळे 4 उमेदवार असले आणि 3 उमेदवार जरी झोपून राहिले तरी मी एकटा सक्षम आहे, चांगल्या प्रकारे काम करणार. मात्र मागच्या वेळी सभागृहात आपण सत्तेत होता, आता आपण त्या ठिकाणी विरोधी पक्ष आहात, त्या ठिकाणी मग विकास निधीला आपल्याला काय प्रश्न उद्भवू शकतो? आता विकास निधीला आम्ही ज्यावेळेस आमची सत्ता होती त्यावेळेस आम्ही असं केलं नाही तिथं की बीजेपीला कमी निधी द्या किंवा ह्यांना कमी निधी द्या. आमच्याकडे वसंत मोरे होते, वसंत मोरेंना आम्ही चांगल्या प्रकारे निधी दिलेला आहे, बाकीच्या उमेदवारांना निधी दिला आहे. आता हे खुन्नस म्हणून कसं राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम, कारण की ह्यांना राष्ट्रवादीन काँग्रेस मुक्त करायचा देश, त्या महाराष्ट्रातनं राष्ट्रवादी मुक्त करायचं आणि काँग्रेस मुक्त करायचं, त्यामुळे बजेट द्यायला थोडीशी काटकसर करणारच ना ते. कारण की सत्ता आल्यानंतर सत्तेचा वापर ते कशा पद्धतीने करायचा हे त्यांच्या हातात येतात, त्यांनी कशा प्रकारे बजेट द्यायचं. आणि तरीसुद्धा आम्ही जी कामं करायची ती आज खड्डामुक्त वार्ड केलं आहे. आज पुणे शहर खड्डामुक्त आहे आणि वार्डसुद्धा खड्डामुक्त आहे आणि एकदम चांगलं असं कार्य आम्ही चांगलं केलं आहे. आज मुंबईच्या ठिकाणी विकास काम बघा, बाकीच्या राज्यातनी विकास काम बघा आणि पुणे शहराचा विकास बघा, पिंपरी चिंचवडचा विकास बघा. आज पुणे शहर हे खरोखर की दुसऱ्या क्रमांकाचं शहर म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत, शिस्तीच्या बाबतीत, सर्व बाबतीत त्यांनी केलं. आता ह्यांचा कार्यक्रम म्हणजे 3 चौक 13 नाटक आणि सिग्नल तोड असं राहणार आहे. मग हे सिग्नल तोड आणि 3 चौक 13 म्हणजे हे हुरळून गेल्यात की आम्हाला सत्ता मिळाली. म्हणजे कसं माहिती आहे का, एखाद्या गरीबाच्या मुलाला जर एखादा लाडू हातात दिला तर तो एवढा डौलत जातो आनंदात खरोखर काय. तसं ह्यांनासुद्धा म्हणजे दिलं आहे आता ह्यांच्या आता सत्ता प्रजेने दिली, परंतु ही सत्ता दिली नाही, ही घेतली आहे, हिसकावून घेतलेली अशा पद्धतीने की ह्यांच्या आता दिलेल्या आता ह्यांनी काय त्याचं कसं कशा पद्धतीने करायचं. निधी तर त्यांनी द्यायला पाहिजे, कारण की कुठल्याही पक्षाचा असू द्या त्या त्या वार्डाचा विकास करण्यासाठी निधी दिला पाहिजे. आणि ह्याच्यावरती माझं हे आहे की तुम्ही निधीमध्ये चोराचोरी करता. आता जे चेअरमन असतील ते निधी पळवतात, बाकीचे करतात. बीजेपीचं महानगरपालिकेमध्ये होते त्यावेळेस निधी भरपूर पळवला. बिडकर होते चेअरमन, बिडकरांनी किती निधी नेला, कोणकोणीने कसं नेणार निधी, सगळी माहिती आहे आम्हाला. म्हणजे अशा पद्धतीने की निधी पळवण्याचं काम करतात. पण बाकीच्या सदस्यांना खरोखरच आमच्या ह्या प्रभागामध्ये मी शिवसेनेची ठोसरबाई कोंडवेची ठोसरबाई होती, त्या ठोसरबाईंना किती त्रास झाला तिथं, परंतु त्या बिचाऱ्यांनी खरोखर वैयक्तिक आणि चांगली कामं केली आणि निधी जरी कमी मिळाला तरी समाजाशी संपर्क तोडला नाही, वैयक्तिक कामं, त्यामुळे ती पुन्हा निवडून आली ना. शिवसेनेची असून पुन्हा निवडून आली, म्हणजे आम्ही म्हणत नाही की राष्ट्रवादीची, मग ती शिवसेनेची असून पुन्हा तिला निधी कमी मिळाला, म्हणजे असं जे अन्यायकारक काय कामं झाले. पण तसं काही कामं त्या टायमापासून पूर्वीपासून की ह्या गोष्टी अशा घडत गेल्या आहेत, परंतु राजकारण ठिकाणी असं हो, पण निधी आज सर्वांना दिला. पण आज आम्हाला निधी कमी मिळाला तरी आमच्या वार्डातले आम्ही कामं केलेले आहेत, राहिलेले प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट पूर्ण केले म्हणजे तेवढं आम्हाला समाधान होईल, बाकीची कामं आमच्या माध्यमातून आमची चालूच राहतील.
समाजकार्याच्या माध्यमातून आपले कामाचा वेगळा ठसा उमटवणारे हे होते प्रभाग क्रमांक 38 नगरसेवक प्रकाश भाऊकदम। येणाऱ्या आगामी काळामध्ये आपल्याला या प्रभागातून जाणून घ्यायचे आहे की भविष्यामध्ये नागरी सुविधांमध्ये कशा पद्धतीचा बदल होतोय हे येणाऱ्या आगामी काळच आपल्याला टेकून सांगेल। प्रभाग क्रमांक 6 सायरा हनीफ शेख या MIM उमेदवार होत्या। ऐन निवडणुकीच्या 48 तास आधी जी मतदारांची अंतिम यादी असते त्या अंतिम यादीमध्ये खूप मोठी तफावत निर्माण झालेली हनीफ शेख यांच्या लक्षात आली, परंतु त्यावेळेस काही गोष्टींमुळे त्यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला नाही, परंतु नंतर इलेक्शनच्या नंतर ज्या ज्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या त्या त्या गोष्टींवरती त्यांनी आता आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे। जी अंतिम यादी असते जी मतदारांना दिली जाते उमेदवारांना मतदारांची, त्या अंतिम यादीमध्ये जी अंतिम यादी देण्यात आली होती त्या अंतिम यादीमध्ये जो प्रारूप प्रभाग रचनेचा जो नक्षा असतो त्या नक्षेच्या बाहेरील जे म्हणजे प्रभागाच्या बाहेरील जे मतदार आहेत त्या मतदारांची नावंही त्याच्यामध्ये सापडलेली आहेत। तर आपण त्यांच्याकडनं हनीफ शेख आहेत आपल्याबरोबर, आपण हनीफ शेख यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय त्यांच्या लक्षात आलं आणि कशा पद्धतीने त्यांनी आता या गोष्टीवरती आवाज उठवायचं चालवलेलं आहे, काय सांगाल? मी हनीफ शेख नाही, मी हनीफ शेखचा कार्यकर्ता आहे, म्हणजे त्याचा भाऊच आहे मी, त्यांचं पूर्ण नियोजन मी सांभाळतो आहे। आता हे आम्हाला 48 तास अगोदर हे याद्या दिल्या होत्या, पण आम्हाला रॅली होती, परत आमचं नियोजन होतं, बूथ एजंट बसवणं होतं, कारण या बूथ एजंटचंसुद्धा या लोकांनी खेळ करून ठेवला होता की 6:30 ते लोक बूथ एजंटला तिथं आतमध्ये घेणार होते। तर त्याच्यासाठी आम्ही लोकांनी त्या तयारीसाठी लागलो, पण जेव्हा इलेक्शन झाल्यावर आमच्या मतदारांनी येऊन आम्हाला सांगितलं की आमचे मतदान तिथं गेले आहेत आणि काही लोक तिथून पण आमच्याकडे आले की आम्ही तुमचे मतदार आहोत। तर 3 किलोमीटर जसं संगमवाडी, परशुराम गरांडे चाल, प्रतीकनगर, फुलेनगर, राम सोसायटी, घरोंदा सोसायटी असा प्रभाग कसा काय येऊ शकतो? प्रारूप रचनेमध्ये अगर तुम्ही ते नकाशा दिला तर नकाशा दिल्यावर तुम्ही ते काम नियोजनबद्ध केलं पाहिजे। तुम्ही इंजिनियर आहे, तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहेत, तुम्ही या कामासाठी लोकांना लावलं होतं, तर का ते तुम्ही का करून घेतलं नाही? आणि 18 जानेवारी 2017 तुम्ही निवडणूक आयोग बोलतो की 21 जानेवारीपर्यंत याद्या तयार होतील, तर तुम्ही जी ही यादी आम्हाला दिली अंतिम यादीच्या रूपात ही यादी आमच्याकडं तुम्ही दिली, तर या यादीमध्ये अंतिमचा अर्थ पुणे महानगरपालिकेने समजवावा, कारण जेव्हा तुम्ही दुसरी यादी जाहीर केली 2 दिवसापूर्वी या 3 दिवसापूर्वी तर त्याच्यामध्ये तुम्ही आकडा का बदली केला? तुम्ही आम्हाला शाळासुद्धा दिल्या होत्या, तुम्ही आम्हाला शाळासुद्धा दिल्या होत्या की हा या यादीनुसार लोकांची मतं या यादीमध्ये या खोलीमध्ये येणार, पण तुम्ही 1 पासून 800 पर्यंतचा आकडा कसा काय टाकला? त्याला तोच आकडा ठेवायचा पाहिजे होतं। तुम्ही अगर ठीक आहे 800 हिशोबानं तुम्हाला अगर गणित जमत असेल तर कोणत्या तरी गणित तज्ज्ञाजवळ तुम्ही ट्युशन लावा। मतदारांचा गोंधळ झाला आहे, मतदार त्याच्यामध्ये फेक मतदार झाले, बोगस मतदान झाले। केंद्र क्रमांक 21 पासून तर 40 39 पर्यंत हा इथं बोगस आणि फेक मतदान झाला की ज्यांना माहिती नव्हतं त्यांच्या नावाने सुद्धा मतदान पडले गेलेत आणि त्यांचा रिझल्ट असा निघाला की कुणीतरी माणूस उभा असतो आणि त्याला 300-350 मतं पडतात, हे आश्चर्याची बाब आहे। 2000 हा फेक मतदान झालं आहे पूर्ण प्रभागामध्ये। मतदान केंद्रावरून जाऊन सांगितलं, पण मतदान केंद्रामध्ये आमचं कुणीच ऐकून घ्यायला तयार नव्हतं आणि त्यांनी साध्या कागदावर त्या मुलांचे मतदान केले तर पेटीत बंद करताना 800 आकडा आहे तर 800+ असा आकडा दाखवून त्या लोकांनी त्या मतदानाला ते जे ग्रीन आपली चिठ्ठी देतो आपण त्याच्यामध्ये का लिहून मेन्शन केलं नाही की 5 मतं जे बोगस झाली होती ती आम्ही कागदावर लिहून घेतली आणि जेव्हा तो निकाल लागतो तेव्हा काउंटिंगमध्ये का समावेश करून घेतली नाही, ते पत्र का फोडली नाही तिथं? आम्हाला 965 मताचा फरक पडला, हालांकी आम्ही विनिंग पोझिशनवर होतो। आमच्या बाकीच्या जेवढ्या आम्हाला फेरीमध्ये 414 लीड होती, दुसऱ्या फेरीमध्ये डायरेक्ट त्यांना 4232 आणि आमच्या उमेदवाराला 659 मतं कशी काय पडू शकतात? आणि प्रत्येक फेरीमध्ये नंतर आमचा उमेदवार 800-900 मतांनी फरकाने विजय मिस म्हणजे हळूहळू नाही, बाकीच्या सर्व फेऱ्यामध्ये 5 फेऱ्यामधून 4 फेऱ्यावर आमचं अजिंक्य होतं, फक्त दुसऱ्या फेरीमध्ये जे 21 पासून 39 पर्यंतचा जो झाला तर त्या म्हणजे 40 पर्यंतचा जो भाग झाला तो 40 मध्ये त्या लोकांनी एवढं लीड कशी का घेऊ शकतात?
तर तिथं केंद्रामध्ये लई लोकांना माहीत नव्हतं की त्या केंद्रामध्ये एवढे मतदान होणार आहेत की किंवा तिथून फुलेनगर प्रतीकनगर असे बाहेरील मेंटल कॉर्नर असे मतदान येऊन ज्या लोकांना मतदान करणार आहे संगमवाडीमधून मतदान करणार आहेत तर त्यामुळे हां या भागामध्ये मतदान झालं पण त्याच लोकांनी त्यांच्या त्या भागामध्ये मतदान केलंय ते तुम्ही ते नाही आता आम्ही त्यांच्यावर सर्वे चालू आहे आम्ही त्यांच्याशी गाठी भेटी घेतोय कारण त्यांना पण असं झालंय की सुनील गोगले सारखे चांगले 10 वर्षाचे नगरसेवक त्यांना त्यांच्या प्रभागातून मतं मिळत नाही आहेत त्यांचं घराचं 30-35 मतदान असून सुद्धा त्यांना 2-4-5 मतं पडतायत म्हणजे ही आश्चर्याची बाब आहे ना की त्यांचा प्रभागच आमच्याकडे आलाय आता आम्ही कोर्टाकडे धाव घेणार आहोत याबद्दल आणि ईव्हीएम मशीनची पण चेकिंग करणार आहोत कारण ईव्हीएम मशीनचा पण आम्हाला आज जी यादी मिळाली या यादीमुळं पण आणि PDF फाईलमुळं पण तफावत वाढती कारण PDFमध्ये 42,310 मतं दाखवली जातात रिझल्टमध्ये 42,216 मतं दाखवली जातात ते 94 मतं गेली कुठं अगर पारदर्शिता आहे ते 94 मतं जायला होती नव्हती पण निवडणूक आयोगाचे जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की मशीनमध्ये काहीच फरक नाही करण्यात नाही नाही मशीन हा जो फरक आहे तो कुठेतरी तांत्रिक नसून काहीतरी नजरेचा वगैरे असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे पण मग एवढं जर मतदान आहे ना बऱ्यापैकी तुम्ही म्हणताय तसं 76 किंवा 94 जी मतांचा जो फरक आहे तर तो फरक म्हटला जातोय ना की तो मशीनचा गोंधळ नाही मी सांगतो घरात अगर 10 किलो राशन भरले आणि 1 किलो अगर राशन उंदरानं खाल्ले तर मी मानू शकतो पण हा पेटीमधला कागद हा पेटीमधली मशीन हे कोण चोरू करू शकतो जेवढं दाबलं तेवढं तिथं माहीत पडलं पाहिजे ना आणि तुमचे कागद दाखवत आहे मी बोलत नाही आहे हे पुणे महानगरपालिकाचे कागद दाखवत आहे सगळे की इथं दाखवत आहे 42,216 मतदान तुमच्या PDF फाईलनुसार दाखवतात आणि तुम्ही जे मतदान केंद्रावर जे अधिकारी बसवलेत मग कशाहून बोललं जातं की हे मतदान चांगल्या पद्धतीनं झालं आहे तुम्ही चांगलं पार पाडलं आहे कारण 42,310 आकडा तुम्ही दाखवत आहे मला तुमच्या त्याच्या 42,310 आकडा दाखवत आहे रिझल्ट दाखवत आहे तुम्ही किती 42,216 तर हे 84 मतं गेली कुठं तुमच्या कागदानुसार आहे मी तर तिथं आलो नाही काही करायला या तुमचे कोणते तुम्ही जे अगर कोणते पाडून ठेवले जेव्हा तुम्ही एवढा मोठा प्रभागामध्ये रचनेमध्ये घोड करू शकता तुमच्याकडे नकाशा आहे आता तू आपण कोणत्या बॉर्डर करून नेपाळला जाऊ शकतो का हां न्यायालय आम्हाला खरोखर न्याय देणार या आशेनं आम्ही न्यायालयाकडे धावणार आहोत आणि आम्ही भारतीय कायद्याचं पालन करू हे आमच्याकडून सगळ्या जनतेला पण शुभेच्छा आहे आणि त्यांनी आपलं मनोधैर्य कायम ठेवावं हे आमच्याकडून त्यांच्यासाठी नम्र विनंती आहे सायरा हनीफ शेख यांच्याकडून न्यायालयात याचिका सादर करण्यात येणार आहे या सर्व संदर्भामध्ये आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा फरक नसून हा निवडणूक आयोगाने जो काही गोंधळ घातला आहे तो त्या मशीनचा असू शकतो किंवा निवडणूक आयोगाचाही असू शकतो तर काय होणार आहे कशा पद्धतीने या सायरा हनीफ शेख या उमेदवार आहेत त्यांना न्याय कशा पद्धतीने मिळणार आहे आपण पाहूयात आणि हा जो फरक आहे तो फरक कशामुळे पडलाय मशीनच्या गोंधळामुळे पडलाय की अजून कशामुळे पडलेला आहे हेही आपण जाणून घेऊयात कॅमेरामन सुमित सोबत मी सोनाली जनवार्ता न्यूज पुणे आणि याच बरोबर आजचं जनवार्ता बातमीपत्र संपले उद्या पुन्हा भेटू याच वेळी नमस्कार.